नमस्कार अश्विनीस कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अनेक वेळी जेव्हा आपल्याला पावभाजी बनवायची असते किंवा ब्रेड बटर खायचं असतं किंवा आणि काही बटरच्या रेसिपीज बनवायच्या असतात तेव्हा आपण अमूल बटर मार्केटमधून खरेदी करून आणतो तर हेच बटर घरच्या घरी फक्त दोन मिनटात कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर घरी साठवलेल्या मलाईपासूनच हे बटर बनतं आणि या बटरची चव आणि कलर सेम मार्केटमध्ये मिळणाऱ्या अमूल बटरसारखंच येतं तर चला आज आपण बघूयात कसं बनवायचं अमूल बटर तर इथे एका बॉलमध्ये मी मलाई घेतली आहे ही सात दिवसांची मलाई आहे जी मी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवली होती तर जास्त दिवस मलाई स्टोअर करून ठेवली होती त्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवली होती तर आता बटर करण्याच्या अगोदर पाच तास आधी मी ही मलाई बाहेर काढून ठेवली आहे तर आता नॉर्मल टेम्परेचरला आहे आता आपल्याला या मलाईला फेटायला सुरुवात करायची आहे तर मी इथे एक चमचा घेतला आहे आणि मलाईला फेटायला सुरुवात केली आहे एखाद मिनिटाभर आपल्याला ही मलाई फेटून घ्यायची आहे एक मिनिटभर फेटल्यावरती मलाईमधून दूध वेगळं व्हायला लागतं तर इथे एक मिनिट झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता मलाईमधून दूध जे आहे ते बाजूला आले तर आता या पॉईंटला आपल्याला इथे एक पिन छाळत टाकायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि आता हळद आणि मीठ या मलाईमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकण्याऐवजी तुमच्याकडे जर पिवळा फूड कलर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आता परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ फेटायची गरज नाही का अर्धा मिनटं फेटायचं आपल्याला तर आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर मी इथे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी ॲड करते पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बटर करत असाल तर फ्रीजचं थंड पाणी वापरायचं आहे तर आता छान हलवून घ्यायचं आहे आणि मलाईमध्ये जे दुधाच्या अंश असतात दुधाचं पाणी असतं ते बाजूला करून घ्यायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता की कि किती इझिली आपल्या मलाईमधून दूध वेगळं झालं आहे तर आता हे दुधाचं जे पाणी आहे ते आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे तर मलाही साठवताना मी यामध्ये दही वगैरे काही टाकलं नव्हतं त्यामुळं या दुधाचा वापर मी पीठ मळण्यासाठी वगैरे करणार आहे जर तुम्ही दही टाकलं तर याचा वापर ताक किंवा कडी करण्यासाठी करू शकता तर आता हे पाणी काढून घेतलं आहे मी तर आता हे आपलं वेगळं झालेलं बटर आहे तर याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण आपण हे फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवलं होतं त्यामुळं जरीला थोडा जरी खराब वास येत असेल तो निघून जातो तर मी ते धुवून घेतले आणि आता हे पाणी काढून घेणार आहे तर मी ते पाणी काढून घेतलं आहे आणि परत एकदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे पळीने हलवून हलवून आपल्याला बटर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि बटर धुतलं की त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर मी इथे बटरमधलं पाणी काढून टाकले आणि आता आपल्याला हे बटर एखाद्या डब्यामध्ये स्टोर करायचं आहे तर स्टोर करण्याअगोदर याच्यामध्ये जे जास्तीचं पाणी असतं ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं म्हणजे आपलं बटर जे आहे ते जास्त दिवस टिकतं तर इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आणि त्याला आतून बटर पेपर लावला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही डायरेक्टली डब्यामध्ये बटर स्टोअर करू शकता काडून, काडून, तर आता पाणी काढून काढून आपण बटर यामध्ये भरून घेऊयात तर मी ते सगळं बटर जे आहेत डब्यामध्ये भरून घेतले आता वरून याला चमच्याच्या साह्यानं थोडंसं फ्लॅट करूयात म्हणजे आपलं बटर जे आहे ते दिसायलाही छान दिसेल सगळ्या साईडने याला सपाट करून घ्यायचं आहे तर मी इथे आपलं बटर छान फ्लॅट करून घेतलं आहे वरून आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि सेट व्हायला ठेवायचं आहे तर मी याला फ्रीजरमध्ये एक तासासाठी ठेवणार आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर तीन तास ठेवायचं म्हणजे हे बटर सेट होतं तर एक तासानंतर आपण बघूयात आपलं बटर कसं झालं आहे ते तर इथे एक तास झाला आहे आणि आपण बघू शकतो आपलं बटर जे आहे खूप छान सेट झालं आहे घट्ट झालं आहे तर आता याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये बटर पेपर लावल्यामुळे एकदम इझिली आपलं बटर निघतं तर मी इथं प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता आपण याचा बटर पेपर आहे तो काढून घेऊयात आपण फ्लॅट केल्यामुळे बघू शकता तुम्ही शेप किती छान आले आपल्या बटरला तर बटर पेपर काढून झाला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालं आहे आपलं बटर आणि दिसायलाही छान दिसतंय तर आता आपण याला कापून बघूयात तर तुम्ही बघू शकता किती इझिली हे कापलं जातं एकदम सॉफ्ट झालं आहे छान पीसेस पडलेत आपल्या बटरचे एकदम सॉफ्ट आणि याचं टेक्स्चर आणि कलर मार्केटमध्ये मिळणाऱ्या अमूल बटरसारखं चाललं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बटर तुम्ही बंद पॅक प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये आठ दिवसांसाठी ठेवू शकता त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचं नाही नाही तर वास येतो खराब त्यानंतर तुम्ही याचं तूप बनवून घेऊ शकता तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेलचं आयकॉन आहे ते पण क्लिक करा थँक्यू